नेक्स्ट पॉइंट इज अ कैरेक्टरिस्टिक्स ऑफ डीएसी. नेक्स्ट पॉइंट इज अ कैरेक्टरिस्टिक्स ऑफ डीएसी. डीएसी मीन्स व्हाट एक्जैक्टली? डीएसी म्हणजे काय? डिजिटल टू अनालॉग कन्वर्टर. डिजिटल टू अनालॉग कन्वर्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहे ते सांगणार आहे मी आजच्या लेक्चर्समध्ये. याचे फक्त दोनच कॅरेक्टरिस्टिक्स आहे, एक आहे रेझोल्युशन, दुसरं आहे ॲक्युरेसी. रेझोल्युशन म्हणजे काय एक्झॅक्टली? आता प्रत्येकाला हा शब्द माहिती आहे रेझोल्युशन. रेझोल्युशन म्हणजे काय असतं? आपल्या कॉम्प्युटर फील्डमध्ये हा खूप फेमस शब्द आहे, वर्ड आहे. कोणता? रेझोल्युशन. रेझोल्युशन म्हणजे थोडक्यात काय? की जास्तीत जास्त क्लिअरिटी. ओके, आता ही क्लिअरिटी कशी येणार आहे? ठीक आहे, हे बेस्ट क्लिअरिटी कशी असणार आहे? तर ते रेझोल्युशन कसं असणार नीट लक्ष द्या. इट्स अ रेशियो ऑफ चेंज इन अनालॉग आउटपुट व्होल्टेज रिझल्टिंग फ्रॉम चेंज ऑफ वन LSB ॲट द डिजिटल इनपुट VFS इज डिफाइंड ॲज फुल स्केल अनालॉग आउटपुट व्होल्टेज इज द अनालॉग आउटपुट व्होल्टेज व्हेन ऑल द डिजिटल इनपुट व्हेन ऑल डिजिट्स वन. आता हे याचं काय एक प्रकारचे डेफिनेशन आहे कोणाची? रेझोल्युशनची. ठीक आहे, आता पण हे मी तुम्हाला वाचून दाखवले पण तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग झालेलं नसेल. तर आता एक्झॅक्टली काय याचं मिनिंग काय? रेझोल्युशनचं मिनिंग काय आहे? की जास्तीत जास्त क्लिअरिटी. की जेव्हा डिजिटल टू अनालॉग सिग्नल हे कन्व्हर्जन होत असतं त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला, जे अनालॉग इनपुट व्होल्टेज आहे म्हणजेच थोडक्यात काय? अनालॉग आउटपुट व्होल्टेज. म्हणजे अनालॉग इनपुट व्होल्टेज आणि अनालॉग आउटपुट व्होल्टेज. आणि अनालॉग आउटपुट व्होल्टेज जे असेल याचं बेस्ट रिझल्ट, याचं बेस्ट आउटपुट आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, जेव्हा आपल्याला अनालॉग आउटपुट व्होल्टेज भेटतं प्रॉपरली सक्सेसफुली, त्या सिच्युएशनला, त्या मोमेंटला, त्या प्रोसेसला काय बोलतात? रेझोल्युशन बोलतात. इज दॅट क्लिअर? नाऊ नेक्स्ट पॉईंट इज द ॲक्युरेसी. ॲक्युरेसी मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? इट्स द हाऊ टू क्लोज द अनालॉग आउटपुट व्होल्टेज. म्हणजे ॲक्युरेसी म्हणजे काय? किती चांगल्या प्रकारे, किती जास्तीत जास्त प्रकारे, किती परफेक्ट, किती प्रॉपर आपल्याला काय भेटणार आहे? अनालॉग आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे. जेवढं प्रॉपर असेल, जेवढं परफेक्ट असेल, जेवढं आपण त्याच्या क्लोज असू अनालॉग आउटपुट व्होल्टेजच्या, त्याला काय बोलतात? ॲक्युरेसी बोलतात. इज दॅट क्लिअर? ही आहे ॲक्युरेसी. दिस इज अ टू कॅरेक्टरिस्टिक्स, रेझोल्युशन अँड ॲक्युरेसी रिगार्डिंग अ DAC. ओके, नाऊ लास्ट पॉईंट इज अ पॅरामीटर्स ऑफ अ DAC. देर इज अ 4 पॅरामीटर्स. ओके, रेझोल्युशन, व्होल्टेज रेफरन्स, इनपुट रेंज, इनपुट लिकेज करंट, लॉजिक इनपुट व्होल्टेज इन ब्रॅकेट लॉजिक वन. हे काय? 4 पॅरामीटर्स आहे. पॅरामीटर्स म्हणजे काय? हे 4 काय ॲट्रिब्यूट्स आहे. कोणाचे? DAC चे. हे ॲट्रिब्यूट्स थ्रू, म्हणजे हे पॅरामीटर्स थ्रू डिजिटल टू अनालॉग कन्वर्जन होत असतं प्रॉपरली अँड सक्सेसफुली. इज दॅट क्लिअर? दिस अ सिम्पल एक्सप्लेनेशन्स लाईक कॅरेक्टरिस्टिक्स अँड जस्ट अ पॅरामीटर्स. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. इफ यू एनी क्युरी ऑर डाऊट प्लीज आस्क मी बाय मेसेज ऑर कॉल.